ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। विटा शहरामध्ये राजकीय नेत्यांचे पुतळे आहेत, तसेच या शहरामध्ये कोंबड्यांचे आणि मोरांचे देखील पुतळे आहेत। याचबरोबर जिवंत असलेल्या राजकीय पुढाऱ्यांच्या देखील स्मृतीचं जतन या शहरामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। तसेच विट्यातील वेगवेगळ्या नगरांना राजकीय नेत्यांची देखील नावे आहेत। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असलेले BA MA LLB डॉक्टरेट कामगार नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य राज्यपाल आमदार खासदार BD देशमुख समितीचे सदस्य नगरसेवक असलेले दलितांचा आवाज असलेले डॉक्टर RD भंडारे यांच्या स्मृती जतन न करण्याचा करंटेपणा इथल्या राजकर्त्यांनी केलेला आहे। दोन राज्याचे माजी राज्यपाल पद भूषविलेल्या डॉक्टर RD भंडारे यांना विट्याने ठेवले उपेक्षित। डॉक्टर RD भंडारे यांना जयंती दिनी अभिवादन। डॉक्टर RD भंडारे यांची आज 105वी जयंती आहे। त्यांचा जन्म विटा शहरात 11 एप्रिल 1916 या दिवशी झाला। डॉक्टर RD भंडारे हे बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी होते। त्यांचा राजकीय वारसा या राज्याला आहे। उपेक्षितांना आयुष्यभर न्याय मिळवून देणाऱ्या, त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याच्या स्मृती त्यांच्या जन्मगाव असलेल्या विटा शहरात पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं। डॉक्टर आंबेडकर नगर त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचा अर्धाकृती पुतळा त्यांच्या कुटुंबियांनी बसवला आहे। वास्तविक पाहता डॉक्टर RD भंडारी ही व्यक्ती केवळ एका त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर ते या राज्याचा देशाचा अभिमान आहे। परंतु त्यांच्या घराबाहेर असलेले छोटे स्मारक वगळता या शहरात त्यांचा कोणत्याही स्मृतीचे जतन करण्यात आले नाही। जय भीम। मी गोविंद भीमराव भंडारे, राहणार विटा आंबेडकर नगर। आज मी डॉक्टर RD भंडारे साहेबांबद्दल, म्हणजे RD भंडारे साहेबांची पुण्य ही आहे जयंती, त्याच्याबद्दल मी आम्ही इथं सर्व जमलेलो आहोत। तर इथं एवढंच म्हणजे आमच्या आंबेडकर नगरला एवढा मोठा माणूस, बिहारचे राज्यपाल, आंध्र प्रदेशचे राज्यपाल, एवढा मोठा माणूस असूनसुद्धा आमच्या आंबेडकर नगरला, गावाचा विषय सोडा तुम्ही, विट्याचा विषय तुम्ही सोडा, आमच्या आंबेडकर नगरलासुद्धा अजून RD भंडारे नाव हे माहीत नाही, ही लय मोठी खेदाची गोष्ट आहे। आणि विषय म्हणजे आता RD भंडारे साहेब म्हणजे काय थातुरमातुर माणूस नव्हे। RD भंडारे साहेबांनी बाबासाहेबांसंगती काम केलेलं आहे। बाबासाहेबांचा डावा हात म्हणून RD भंडारे साहेबांना बघितलं जातं। अशा माणसाचं कार्य ह्या आंबेडकर नगरला अजून माहीत नाही। ह्या तालुक्याचं किंवा ह्या तुमच्या जिल्ह्याचं ह्यो विषय लांबचा आहे। गावालाच माहीत जर नसेल तर तालुक्याला किंवा जिल्ह्याला माहीत होऊ शकत नाही, आणि ही गोष्ट दुर्दैवाची आहे। आणि ह्याच्यात कसं झालं आहे, आता कुठंही गेलं, विट्यात जरी गेलो आपण तर धुंतराव चव्हाणांचा पुतळा दिसतो आहे, नंतर शिवाजी महाराजांचा दिसतो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिसतो आहे, पण RD भंडारे साहेबांचा मात्र इथं नावाचा उल्लेखही होत नाही। अशी इतकी म्हणजे बेकार परिस्थिती झालेली आहे। तर ह्याचा काहीतरी प्रशासनानं विचार करायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, हीच आमची कळकळीची विनंती आहे। या भागाचे आमदार या शहरातील नगरपालिकेने याबाबत कोणताही पुढाकार न घेतल्याचे जळजळीत वास्तव या निमित्तानं पुढे आलं आहे। आज आपण एकत्रित आलो, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं नसेल किंवा असेल माहीत नाही आम्हाला, परंतु RD भंडारे साहेबांचे योगदान हे अत्यंत मोलाचे व अत्यंत सोनेरी असे म्हणण्याचं वावगे ठरणार नाही। त्यांच्या या जयंतीनिमित्त मला एवढंच बोलावं वाटतं की ते एवढे मोठे व्यक्ती असून त्याचबरोबर ते बिहार व आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते, काँग्रेसचे एक चांगले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात आलं होतं,
तरीसुद्धा आज एक दुर्दैवी असं वाटतं की त्यांच्या या जयंतीचा कुठेही नाम मात्र उल्लेखही दिसून येत नाही, किंवा त्यांच्या या दुर्मिळ नावाचा आज आपणास अत्यंत दुःखदायक असं गोष्ट वाटते की त्यांना कोणी आज विचारत नाही, त्यांच्याबद्दल कोणी साधी चौकशीसुद्धा झालेली नाही की आजपर्यंत ते विट्याचे एक थोर व्यक्तिमत्व होऊन गेले. म्हणजे आज एका बाजूने आम्हाला आनंदही वाटतो की त्यांची आम्ही जयंती साजरी करतो आहे, आणि एका बाजूला आम्हाला दुःखही वाटतं की त्यांची जयंती साजरी करत असताना ते कोण आहेत हे सुद्धा आज आपल्या या सांगली जिल्ह्याला माहीत नाही. म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे की ते माहीत असून न माहीत करण्याचं त्यांनी देखावा केलेला आहे की माहीतच नाही, ह्या दोन्ही गोष्टींचं आम्हाला कोणत्याच पद्धतीने आम्हाला नॉमिनेशन होईना. म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे की इथं आम्ही कोणाला नावे ठेवत नाही, किंवा आम्हाला प्रत्यक्षात कोणाला आम्हाला बोट दाखवायचं नाही, परंतु एक प्रशासनाचं काम होतं की एक थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेले आपल्या या सांगली जिल्ह्यामधून, विटा या शहरामधून एक थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेलं, परंतु आर डी मंडळे साहेबांचा आज कुठेही उल्लेख होऊन झालेला दिसून येत नाही. मग हे दुःख आम्ही आज साजरं करायचं का त्यांची जयंती म्हणून साजरी करायचं हे सुद्धा आम्हाला एक प्रश्नच पडलेला आहे. तरीसुद्धा मी या छोट्याशा वक्तव्यामधून बोलतोय की एवढे मोठे व्यक्तिमत्व झालेलं आहे, एवढी मोठी व्यक्ती हस्ती होऊन गेलेली आहे, तरी त्यांची कुठेतरी त्यांचं नाव आठवणीत राहावं, कुठेतरी त्यांचं विचार आठवणीत राहावेत. हे एक व्यक्ती अशी आहेत की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतात, आज ते ती व्यक्ती अशी होती की ते शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत होती, परंतु ह्या व्यक्तींना कोणीही साथ दिलेली नाही, कोणीही वक्तव्य केलेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीने चांगल्या व्यक्ती घडलेल्या आहेत, परंतु त्या व्यक्तींना आज दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. कोणी कशा पद्धतीने दाबून ठेवलेलं आहे ते तुम्हाला मला स्पष्ट बोलायचं नाही, कारण की बोलण्यासाठी भरपूर आहे, परंतु बोलत असताना मी आज का बोलत नाही, कारण की आज आम्ही एकत्र आलो होते म्हणजे त्यांच्या जयंतीनिमित्त. ह्या जयंतीतून आम्हाला एकच सूचित करायचं होतं की त्यांच्यासारखे विचारवंत अनेक विचारवंत होऊन गेले, बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलोपावली चालणारे असे डॉक्टर आर डी भांडरे साहेब यांनी आपलं एक उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडलेली आपल्याला दिसून येईल. त्यांची जयंती आज आम्ही साजरी करतोय म्हणजे आम्हाला एक मोठीपणच आहे की आज आम्ही त्यांची जयंती साजरी करतोय. माझं एवढंच शेवटच्या वाक्यामध्ये आहे की प्रशासनाने कृपया करून त्याच्याकडे लक्ष ठेवावं की त्यांच्या कुठेतरी कार्याचा कुठेतरी उल्लेख व्हावा, त्यांच्या कुठेतरी केलेल्या कामगिरीचं कौतुक व्हावं, यासाठी सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं ही एक माझी एक आणि आमच्या कुटुंबियातर्फे एक इच्छा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी असलेल्या डॉक्टर आर डी भंडारे यांच्या कार्याची माहिती देणारे खरे स्मृतीस्थळ, वाचनालय, अभ्यासिका या शहरात निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. जय भीम. मी आर डी भंडारेसाठी दोन शब्द बोलत आहे ते ऐका. आर डी भंडारे माझं चुलतदीर आणि माझ्या बहिणीच्या सासूचं भाऊ अशी दोन नाते आहेत, त्यांना मी लहानपणापासून बघितलेलं आहे, त्यांचं काम हे सगळं बघितलेलं आहे. तर आता म्हणजे माझ्या जास्त आठवणीत येत नाही, पण तरी पण मला बोलावंसं वाटत होतं ती मी बोलते आहे. त्यांनी बरीच कामं केलेली आहे, ती लोकांना एसटीत होतं त्यावेळेला कामाला लावलेलं आहे, परत काय काय बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्या त्यांनी. पण आता ही आमच्याकडे तर असं झालं आहे की बायका माणसं कोण बोलत नसल्या कारणानं जास्त मला बोलायची ही येत नाही. वाईट वाटतं आहे त्यांचं काहीतरी असावं. आता मधी मागच्या 2-3 महिन्यात म्हणली ती इथं चौकाला आर डी भंडारी मार्ग देऊ, पण ती बी अजून काय बोलण्यात नाही काय नाही, तेव्हा चौकशी करावी. आजच आम्हाला माहीत पडलेलं आहे की त्यांचा ह्या ठिकाणी पुतळासुद्धा आहे. हे या ठिकाणी जे भंडारी कुटुंबीय आहे त्यांनी ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांचं कार्य स्मृती त्यांच्या आठवणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सध्याच्या बाबासाहेबांच्या काही साथीदारांचं कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे यायला पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी येताना दिसत नाही आहे. विटा या ठिकाणी आर डी भंडारेंचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा व्हावा अशा प्रकारची आमच्या जनतेतून मागणी आहे, आणि ती मागणी पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला अतिशय जोमानं पुढे नेण्यासाठी अनेक माणसांचं त्यांना साथ मिळालेली होती, त्यापैकीच आर डी भंडारे होत, आणि त्यांचं या ठिकाणी स्मृती या ठिकाणी आपण जागा करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपण जमलेला आहोत. आज आपण येथे डॉक्टर आर डी भंडारे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवंदन करण्यासाठी इथं आलेलो आहोत. डॉक्टर आर डी भंडारे हे 1960 साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी वतनदारी पद्धत बंद करण्यासाठी
त्यावेळच्या सरकारसोबत अतिशय जिक्राची लढाई दिली आणि बलुते पद्धतसुद्धा त्यांनी बंद करण्यासाठी सरकारला सोळकपळ करून सोडलं होतं. अशा बहुजन समाजासाठी झटणारे आणि अतिशय काम करणाऱ्या नेता आज इथं त्यांची आज 105वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. शोषित पीडित लोकांशी लढत एक धगधगता इतिहास त्यांनी निर्माण केला. त्यांच्या स्मृतीचे जतन न झाल्यास पुढच्या पिढ्यांना त्यांचा संघर्ष त्यांचे काम समजणार नाही. त्यांचा इतिहास विस्मृतीत जाईल यासाठी समाजाने भागातील आमदारांनी याचबरोबर विटा नगरपालिकेने याबाबत पुढाकार घेणे गरजेचं आहे. तरच उपेक्षित असलेल्या या उपेक्षितांच्या नेत्यांचा सन्मान त्यांच्या जन्मगावात होईल. इतकी वर्ष डॉक्टर आर डी भंडारेंना या शहरानं उपेक्षित ठेवलं, इतक्या वर्षानंतर तरी या महान नेत्याच्या स्मृतीचं जतन करण्यासाठी इथले सत्ताधारी पुढाकार घेणार का, त्यांच्या स्मृतीचं जतन केलं जाणार का, त्यांच्या कार्याची माहिती जाणून देणारं त्यांचं साहित्य अथवा त्यांचं स्मृतिस्थळ या शहरामध्ये निर्माण करणार का, हा खरा प्रश्न आहे.